महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये 15 लाखाच्या गाडीची किंमत अचानक 2 कोटी रुपये कशा पद्धतीने झालेली आहे याची माहिती मला घ्यावी लागेल आणि माहिती घेतल्यानंतरच बोलणं उचित ठरेल। त्याच्यामागे जर SIT नेमलेली असेल तर SIT ला सगळे चौकशी करण्याचे अधिकार आहेत, त्याच्यातून काय ते निष्पन्न होईल। आनंद सिदा एक नहीं, मुंबई और ऑल ओवर महाराष्ट्र में जो नैसर्गिक आपत्ति आई है, अवकाली बारिश और गारपीट हो गई है, उसके लिए पंचनामा जो है वो करने के आदेश मुख्यमंत्री साहब ने खुद दिए हैं और ये सरकार जो फार्मर लोग हैं, जो बलिराजा है, उनके पीछे है और उनको मदद करने की कोशिश सरकार करेगी। नहीं, वो छोड़, इस ये जो नैसर्गिक आपत्ति है उसमें राजनीति नहीं करनी चाहिए। हम सब मिलके जो हमारे शेतकरी बांधव है उनके पीछे खड़ा रहना चाहिए। नहीं, काही ठिकाणी पोहोचलेलं नाही आहे, परंतु आपल्याला माहिती आहे की मध्ये कर्मचाऱ्यांचा संप देखील होता। कालच मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन अतिशय सकारात्मक भूमिका घेऊन तो कर्मचाऱ्यांचा संप देखील मिटवलेला आहे, त्याच्यामुळे आता त्याला वेग येईल। परंतु 3-4 दिवस आपल्याला देखील माहिती आहे, अवकाळी पाऊस आहे, गारपीट आहे आणि कर्मचाऱ्यांचा संप होता, म्हणून काही ठिकाणी हा पोहोचायला उशीर नक्की झाला असेल, पण लवकरात लवकर पोहोचवण्याची व्यवस्था करू। नाही, ठीक आहे, जे काही मुख्यमंत्री महोदयांनी काल त्यांना सकारात्मक सांगितलंय त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांनी देखील जनतेचा विचार केला पाहिजे। जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भामध्ये सरकार सकारात्मक आहे ही भूमिका देखील मुख्यमंत्र्यांनी, दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी मांडल्यानंतर मला देखील शासनाच्या वतीनं सगळ्या कर्मचाऱ्यांना विनंती करायची आहे की आता सकारात्मक भूमिका जर शासनाची असेल तर त्यांनी देखील ती स्वीकारली पाहिजे आणि जे जनतेचे हाल होत आहेत, आरोग्य व्यवस्था जी विस्कळीत झालेली आहे ती पूर्वपदावर आणण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे। महाराष्ट्र भाजप युनिटने प्रस्ताव दिला आहे की लोकसभेच्या निवडणुकीसोबत विधानसभेच्या निवडणूक काय वाटतं तुम्हाला? नाही, मला असं वाटतं की भाजपनं हा प्रस्ताव जर दिला असेल तर त्यांच्या वैयक्तिक पक्षाचा प्रश्न आहे, त्याच्यावर त्यांनी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली असेल, त्याच्यावर मला बोलण्याचा अधिकार नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।